नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। संक्रमण के बढ़ते प्रादुर्भाव के बीच एक वैद्यकीय सेवा आम नागरिकों को उपलब्ध करवाने के लिए बेलापुर के विधायक बंदा महात्रे के सौजन्य से उपमुख्यमंत्री कार्यालय, नवी मुंबई महानगर पालिका और SDFC बैंक के माध्यम से मोबाइल दवाखाने की सुविधा उपलब्ध करवाई गई है, जिसका लोकार्पण समारोह विधायक मंदा महात्रे और नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजीत बांगर के प्रमुख उपस्थिति में सम्पन्न हुआ, जहां अन्य मान्यवरों में शामिल थे पूर्व स्थायी समिति सभापति संपत शिवाले, भारतीय जनता पार्टी के पूर्व नगर सेवक, SDFC बैंक के विपिन हीरे, अतिरिक्त आयुक्त संजय काकड़े, सुजाता ढोले, उपायुक्त दादा साहेब चाबोस्वार और डॉक्टर कांचन मालवी। बता दें कि इस मोबाइल दवाखाने में मुफ्त प्रथमोपचार, मुफ्त BP और डायबिटीज जांच के साथ ही साथ मुफ्त दवाइयों की सुविधा भी आम जनता के लिए उपलब्ध करवाई गई है। बता दें कि बेलापुर विभाग में कुल 52 प्रभाग में ये मुफ्त चलता फिरता मोबाइल दवाखाना अब आम नागरिकों के लिए उपलब्ध हो पाएगा। इस दौरान बेलापुर के विधायक मंदा महात्रे ने खुद अपनी जांच करवाकर इस मोबाइल दवाखाने की आधिकारिक शुरुआत भी की। मीडिया से बात करते हुए बेलापुर के विधायक मंदा महात्रे ने कहा कि इस फिरते मोबाइल दवाखाने के कारण आम जनता को मुफ्त वैद्यकीय सेवा तत्काल उपलब्ध हो पाएगी। उन्होंने जनता से इस दौरान अपील करते हुए कहा कि वे इस सेवा का अधिक से अधिक लाभ उठाएं। आपला सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये आणि नवी मुंबईमध्ये कोरोनाचा प्रभाव दुसरी लाटी पुन्हा सुरू झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका, SDFC बँक, उपमुख्यमंत्री कार्यालय, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणीस या सगळ्यांच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये SDFC बँकच्या आणि CR Fund माध्यमातून अशा ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत। कारण आपल्याला माहिती आहेत की सामान्य नागरिक 500 रुपये देऊन कुठल्याही दवाखान्यात जाऊ शकत नाही, आणि आता कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे आणि बेरोजगारीमुळे लोकं हैराण झाले आहेत। अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने आणि SDFC बँकेने पुढाकार घेऊन प्रत्येक वार्डामध्ये ह्या अशा ॲम्ब्युलन्स जाणार आहेत, आणि तिथले जे गरीब नागरिक आहेत, ज्यांना गरज आहे, जे सिनियर सिटीजन आहेत, महिला आहेत, यांना या महानगरपालिकेच्या या माध्यमातून डॉक्टर उपलब्ध होणार आहेत। आयुक्तांनी एक आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांनी चांगली एक जबाबदारी घेतलेली आहे, आणि या जबाबदारीतून याच्यात डॉक्टर सिस्टर असणार आहे, आणि रोज प्रत्येक वार्डात जाऊन ते सकाळी 8 ते 1 PM पुन्हा लंच टाईम, त्याच्यानंतर संध्याकाळी 7 PM अशी गाडी फिरणार आहे। अनेक लोकांना या गाडीच्या माध्यमातून फायदा होणार आहे, आणि पेशंटला एक म्हणजे रिलीफ मिळेल की 500 रुपये देण्यापेक्षा या गाडीत जाऊन सगळ्या सुविधा आहेत, शुगर आहे, BP आहे, त्याच्यानंतर सगळ्या सुविधा, आपण ज्या प्राथमिक औषधं आहेत ती सगळी या ॲम्ब्युलन्समधून मिळणार आहेत। आणि हा पहिलाच असा प्रयोग आपला या नव्या मुंबईमध्ये होत आहे, त्यामुळे मी या सगळ्यांचं मनापासून आभार मानते। पालिका आयुक्त असतील, त्यांचे सहकारी SDFC बँक, त्यांचे सहकारी उपमुख्यमंत्री कार्यालय, त्यांचे सहकारी देवेंद्रजी फडणीस, त्यांचे सहकारी, आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रकल्प नवी मुंबईमध्ये राबणार आहे। आपल्या माध्यमातून नागरिकांना मी आवाहन करत आहे की आपण सगळ्यांनी यावं आणि या फिरत्या दवाखान्याचा फायदा घ्यावा, असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करत आहे। वहीं आयुक्त अभिजीत बांगर ने इस मोबाइल वैन की खासियत पर प्रकाश डालते हुए कहा कि इस मोबाइल एम्बुलेंस में अतिरिक्त टेस्टिंग किट और दवाइयों की सुविधा आम लोगों के लिए उपलब्ध करवाई गई है। उन्होंने कहा कि कोम ऑर्बिट मरीजों को इससे तुरंत लाभ मिलेगा। कोविड का मिटिगेशन साठी एका बाजूने महानगर पालिका शासन संपूर्ण प्रयत्न करत असताना या आपत्तीचं स्वरूप एवढं मोठं आहे, त्यामध्ये जे काही शासनाव्यतिरिक्त कॉर्पोरेट म्हणा
बैंकिंग सेक्टर आणि इतर सर्व अंग त्यांनी आपापल्या स्तरावरती त्यांची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी पार पाडण्याचा विडा उचललेला आहे। त्याचा एक भाग म्हणून माननीय उपमुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून HDFC बँकेच्या मार्फत आणि माननीय आमदार मैडम यांच्या समन्वयाने आज ही ॲम्ब्युलन्स महानगरपालिकेच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे। या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून कोविड विषयक सेवा तर दिल्याच जाते, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्समध्ये औषध टेस्टिंग किट या सर्व सुविधा उपलब्ध आहेत। अतिरिक्त लागणारी औषधं अतिरिक्त मॅनपॉवर महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिली जाईल। ॲम्ब्युलन्सचा जास्तीत जास्त चांगला वापर कसा करता येईल, पूर्ण इफिशियन्सीने कसा करता येईल हे करण्याकडे महानगरपालिकेचा भर असेल। यापूर्वीसुद्धा माननीय आमदार यांनी महानगरपालिकेला आमदार निधीमधून काही ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या होत्या, त्यावेळीसुद्धा मी उल्लेख केला होता की ॲम्ब्युलन्स ही एक फार महत्त्वाची बाब आहे कोविडच्या मिटिगेशनमध्ये, कारण इनकेस पेशंटला शिफ्ट करावं लागलं तर तो जो गोल्डन आवर असतो त्याच्यामध्ये प्रॉपर फॅसिलिटी मिळणं गरजेचं असतं। ही ॲम्ब्युलन्स शिफ्टिंगपेक्षासुद्धा टेस्टिंग आणि इतर उपयोगांसाठीसुद्धा वापरली जाऊ शकते। मी HDFC बँकेचं माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांचं आणि माननीय आमदार मॅडम यांचा आभार मानतो आणि महानगरपालिकेच्या वतीने याचं जास्तीत जास्त अधिक इफिशियन्सीने वापर होईल आणि नागरिकांना फायदा होईल याचं नियोजन करावं या पद्धतीने प्रयत्न। त्यापूर्वी महानगरपालिकेने मोबाईल व्हॅन सुरू केल्या होत्या टेस्टिंगच्या, त्यामध्ये आपण डॉक्टर आणि इथं पथकं कार्यान्वित करून दिली होती। आपण पाहतोय आता दिवाळीपूर्वी कोविडचं प्रमाण कमी झालं होतं, आपली संख्या पण डबल डिजिटमध्ये आली होती, परंतु आता पुन्हा ती संख्या ट्रिपल डिजिटमध्ये आहे, 150 आसपास आपण सध्या फिरताना दिसतो आणि दुसरी लाट येऊ शकते अशी परिस्थिती आपल्याला बाहेर दिसते। यामध्ये नागरिकांकडनं जी जबाबदारीची अपेक्षा आहे ती आपण वेळोवेळी व्यक्त करतो, परंतु त्याचवेळी महानगरपालिकेने आपली जबाबदारी पण पार पाडणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी या ॲम्ब्युलन्सचा फार मोठ्या प्रमाणावरती वापर करता येईल। मार्केट एरियामध्ये सोसायटीमध्ये आम्ही आता टेस्टिंगचं प्रमाण पुन्हा एकदा वाढवलेलं आहे, त्याच्यासाठी या ॲम्ब्युलन्सचा वापर होऊ शकतो। डायबिटीससारख्या टेस्ट शुगर टेस्ट वगैरे करण्याची सुविधा ॲम्ब्युलन्समध्ये दिलेली आहे। आपल्याला कल्पना आहे की कोमॉर्बिडिटी हे एक फार मोठं चॅलेंज आहे कोविडच्या मिटिगेशनमध्ये, त्यामुळे कोमॉर्बिड व्यक्तीचा योग्य वेळी जर आपल्याला आढळ होऊ शकला तर पुढचे कॉम्प्लिकेशन टाळता येतात, त्याच्यासाठी सुद्धा या ॲम्ब्युलन्सचा वापर। ब्युरो रिपोर्ट, नवी मी नेटवर्क।